कोपरगाव तालुक्यामधील मुर्शदपूर शिवारामधील गट क्रमांक 55/5 आणि गट क्रमांक 55/6 मांढरे वस्ती येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही रहिवाशी कुटुंबासह राहत असून त्यांनी त्या जागेवर पक्के घर देखील बांधलेली आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सदर जागेवरील अतिक्रमण 4 आठवड्यांमध्ये काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सदरची बाब ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचा निर्णय अतिक्रमणधारकांना मान्य असून ते सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नसून शासनाने या अतिक्रमणधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीचे पत्र नायब तहसीलदार गमरे यांना एकलव्य आदिवासी परिषद संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांनी दिलं आहे. या निवेदनामध्ये म्हटलं आहे की मांढरे वस्ती गट क्रमांक 55/5 आणि गट क्रमांक 55/6 येथील अतिक्रमण केलेले रहिवासी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून त्यातील अनेक अशिक्षित आणि गरीब कुटुंब आहेत. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कधीच विरोध करणारे नाहीत, मात्र आता अनेक संसार उघड्यावर येणार आहेत. शासनाने त्याचा विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबांना न्याय मिळेल अशी मागणी मंगेश अवताडे यांनी केली आहे. मांढरे वस्ती म्हणून गट नंबर या ठिकाणी इरिगेशन जागा आहे, गट नंबर 55/5 आणि गट नंबर 55/6 यामध्ये शेकडो आदिवासी दलित आणि इतर जाती धर्माच्या या ठिकाणी पक्के घर आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुणीतरी एका याचिकाकर्त्याने औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या सुनावणीनंतर या ठिकाणी सुनावणी आल्यानंतर या जे अतिक्रमण आहे या अतिक्रमण हटवण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे. संबंधित आम्ही या खंडपीठाचा आदेशाचं आम्ही सन्मान करतो. आम्ही कायद्याला मानणारे लोक आहे, परंतु याबरोबर आमची दुसरी बाजू अशी आहे प्रशासनाकडं, जर खंडपीठाने या 200 लोकांना तिथून काढलं, त्यांचं अतिक्रमण काढलं, तर यांनी कुणाकडे न्याय मागायचा, यांनी कुणाच्या दारामध्ये जायचं, कुठं प्रपंच या ठिकाणी मांडायचा. तर आमची भूमिका आहे या लोकांचं पुनर्वसन करा. प्रथमतः एवढे 200 लोक आहे ना, यांचं पुनर्वसन करा आणि पुनर्वसन केल्यानंतरच यांना तिथून ते जागेवर हटवावं एवढंच या ठिकाणी आम्ही एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आवाहन करण्यात येईल. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज, कोपरगाव.